दोन्ही तंडे रस्ता नाही, आता महत्वाचा कमरा तंड्याला इथे रस्ता आज बाय जर डिलिव्हरी असाल तर बाजारावर घालून आतापर्यंत काहीच केले नाहीत आमच्यासाठी मदत. आमचं घर गेलंय, ज्वारी वाहून गेली सगळी. साहेब आता काही नाही, सगळे शेत वाहून गेले. सतीश वाघमध्ये आपलं जागृत महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे. मागील काही दिवसापासून सततधार पावसाने बारळी सर्कलमध्ये थैमान वाजवले आहे. आपल्यासोबत बारळी सर्कलमधील काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सरकारकडून आपली कशा प्रकारची मागणी आहे? साहेब आता काही नाही, सगळे शेत वाहून गेले, काहीच नाही, 5 रुपयाचं इन्कम नाही आम्हाला, काही बी नाही. आता चटाट उपाशी मरायची वेळ आली साहेब आम्हाला, पुरा शेत वाहून गेलं आमचं. आता जे शेतात जाऊन गेलं तर रडायची टाईम आहे. आम्हाला काहीच नाही, दुसरं आम्हाला काही आसरा नाही साहेब, ह्याच्या बिगर आम्हाला 5 रुपयाचा आसरा नाही. आम्ही काय खावं काय नाही. कळतं तुम्हाला की प्रशासनाकडून तुम्हाला आतापर्यंत कशा प्रकारची मदत करण्यात आली? काहीच आली नाही सर आम्हाला, आतापर्यंत काहीच केले नाहीत आमच्यासाठी मदत. आमचं घर गेलंय, ज्वारी वाहून गेली सगळी. शेत इथं कूलर होतं, कूलर होऊन गेलंय, कोठा होऊन गेलंय, घरामध्ये आतापर्यंत काहीच राहिलं नाही सर आमचं. काय सांगाल यानंतर शासनाकडून शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत होईल? यापुढे शासनानं शेतकऱ्याला त्याला उभारी येण्यासाठी आणि आता प्रत्येकाला तर हे दुबार पेरणीचं संकट आहे आणि ते करण्यासाठी शासनानं प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 50,000 रुपये असं अनुदान द्यावं, जेणेकरून शेतकरी थोडी बहुत त्यांना मदत होईल आणि आपलं उपजीविका भागवण्याचं एक हे होईल त्याच्यावर. कारण प्रत्येकाला दुबार पेरणी तर करावंच लागणार आहे. शासन कितीही जरी दिले तर ते भरून निघणार नाही उन्ही. आणि ज्या शेतकऱ्यांचे आता ह्याचे घरं पडलेले आहेत त्यांना आर्थिक मदत द्यावी. जनावरं वाहून गेलेली आहेत. आमच्या गावामध्ये निवळीमध्ये बऱ्याच घरामध्ये पाणी शिरून त्याचं अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे, त्याचेसुद्धा पंचनामे व्हावं अशी आमची अपेक्षा. जो दीर्घा ठिकाणी असलेला जो तलाव आहे हा केव्हा बांधण्यात आलेला आहे आणि तलावातील जे पाणी आहे हे नेमकं कुठं वापरण्यात आलं? हा तलाव 1980 साली बांधण्यात आलेला आहे आणि ह्या तलावाचं पाणी एक तर वॉटर सप्लायला देऊन सर्व 2 तांडे गाव ह्या तलावावर अवलंबून होतं आणि काही शेतकऱ्यांचं सुद्धा भिजवण होत होतं. आणि ह्या जिरगाचा मेन स्त्रोत पाण्याचा म्हणजे हा पाजर तलाव होता. शासनाने जी घोषणा केलेली आहे सरसगड हे तुम्हाला मान्य मान्य नाही साहेब? शासनाने घोषणा केलेली जी आहे आम्हाला मान्य नाही. आमचं अतिनुकसान झालेलं आहे आणि जर हे असणार जर मान्य नाही झालं तर आम्ही आत्महत्या करा. आमचं कुटुंब सर्व या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही विष पिणार किंवा आत्महत्या करणार काही करणार. शासन आमचं योग्य नाही दिला तर ठीक आहे, नाही आम्ही सर आम्ही काही करू, आम्ही आंदोलन करू, काही आत्महत्या करू. कशा प्रकारे तुम्हाला मदत करायला पाहिजे शासनाने? आता जे त्या कारण बागायती जे रेट आहे, बागायती रेट आमची सर्व बागायती आहे, बागायती रेट प्रमाणे जे काही असेल व्हॅल्युएशन असेल त्या व्हॅल्युएशन प्रमाणे आम्हाला शेतीचं मावेदे मिळालं तर आम्ही अशा कारणी घेऊ शकतो, नाही गेलं तर कमी दिलं तर आम्ही त्याला मान्य नाही. आपल्या शेतीमध्ये कुठल्या प्रकारचं पीक होतं? आपलं काय अनेक प्रकार फळझाड होते, झाडं होते, काही भाजीपाला होतं, काही विहिरी होते, काही असणार मोठा पाईपलाईन होतो, ठिबक होते, जनावरं होते, अति नुकसान झालेली आहे. मागील काही दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेकाच्या घरामध्ये पाणी शिरून जे काही सांसारिक वस्तू आहेत ते वाहून गेलेले आहेत. तर आतापर्यंत तुमच्या गावाला लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रशासनाचा अधिकारी असेल त्यांनी येऊन तुम्हाला भेट दिली आहे का आणि कसल्या प्रकारची मदत केली काय? नाही सर, कसलीच काय नाही. आमच्या गावात जिरगा इथून एक बोल तुम्ही तालुका मुखेड जिल्हा नांदेड, आमच्या गावातला तळाव फुटला आणि बरंच एक 50 हिरी भुजून गेले आणि शेतकऱ्याचे बरंच एक 500 हेक्टरचे नुकसान झाली, भयानक मोठी झाली. 10-10 लाख रुपये काय करायला खर्च येते दुरुस्त करायला झाला त्याला आणि कसलाच अजून इथं प्रशासकीय माणूस महसूल खात्याचा कोणी चारा नाही, पंचनामा करायला नाही, कशाला नाही. आणि दोन्ही तंडे रस्ता नाही, आता महत्वाचा कमरा तंड्याला इथं रस्ता आज बाय जर डिलिव्हरी असाल तर बाजारावर घालून तळ्याच्या अलीकडे आणावं लागलं त्या गाडीमधून, तरी माणसं फसून बसलेला, त्याच्या पियाचं पाणी नाही, आज इकत घेऊन पाणी पिवायला आणि बऱ्याच जणांचे ढोरं वासरं वाहून गेले होता आणि कसले ध्यान द्यायला नाही. आणि महसूल खात्याचा एकही माणूस येऊन आजपर्यंत पंचनामा केला नाही, कमीत कमी 10 दिवस झालं. आमदार साहेब आलेत आणि 1 ते 2 घंट्यामध्ये लाईटचे पोल जोडतो म्हणलेत, एकही आजू लाईटचा ऑफिसचा माणूस एकही गावामध्ये आला नाही. तंड्याच्या लोकांना पाणी पियाचं नाही आणि गावातसुद्धा पाण्याची एवढी हालत बेकार आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत, शेतकरी हा कुठेतरी चिंतेत पडला आहे असं वाटतं? शेतकऱ्याचं सर्व काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. शासनानं लवकर पंचनामे करून जेवढी काही शक्य होईल तेवढी मदत द्यावी ही विनंती शासनाला राहील. शेतीमध्ये कसल्या प्रकारचं पीक घेतलं होतं? सोयाबीन आणि तूर घेतल्या होत्या.
त्या दोन दिवसाच्या पाण्यानं सारं खतून वाहून गेलेलं आहे. तिथं गाळ येऊन बसलेली आहे, त्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. आपल्या घरातील कुठले वस्तू वाहून गेलेत, कशा प्रकारचं नुकसान झालेलं? एक पाणी आलं आणि वासनं गेले सगळे, आमचं संसार गेला सगळं. दाणे घेतल्या त्या 2 क्विंटल दाणे गेले, डाळ होती मुगाची 5-6 पहिल्या ते गेले, गहू घेतल्या त्या 2 क्विंटल ते गेले, 1.5 क्विंटल दाणे गेले साहेब. सगळा आमचा संसार आता बघा पाण्यामध्ये गेला. कसं खावं साहेब, कसं नाही, आम्हाला सरकारने मदत द्यावं लागते साहेब. तर शेतीमध्ये आपण कसल्या प्रकारचे पीक घेतलं होतं आणि किती एकर मध्ये घेतलं होतं? माझं 5 बॅग सोयाबीन होतं, 6 एकर मध्ये सोयाबीन होतं, कापूस 2 एकर मध्ये होता, ते 4 बॅग कापूस होता, पुन्हा 1 एकर माझी मिरची होती. हे सगळं माझं भोय सपाट होऊन गेलेलं आहे, काही माझ्या शेतात गाळ सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. तरी रात्रीच्या टाइम मध्ये पाऊस पडला मोठा, आम्हाला वाटलं की काय ढग फुटी झाली काय असं वाटलंच होतं. तर ढग फुटी पण प्रमाण झालेलं आहे आणि जिरगा आहे ना बारळीजवळ, ते जिरग्याचं तळ फुटल्यामुळं जास्त आमच्या शेतीचं घराचं सगळं काही नुकसान झालेलं आहे. लोकाला अन्नधान्य खायला घरामध्ये राहिलेलं नाही आणि बरेचसे नदीच्या काठीची मोटरी पाईपलाईन काही काही वगैरे असं असलेले सगळं खरडून गेलेलं आहे. तिथं माळच तयार झालेला आहे असं दगड पडलेलं आहेत. आम्हाला 10 काही 20 वर्षसुद्धा ते जमीन हातात येणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. तर आता आम्हाला काय खावं काय नाही हे प्रश्न पडलेला आहे. हे 20 जुलैच्या ढगफुटीमुळे पाझर तलाव फुटून जमिनीचा पूर्णपणे रखडून गेलेले आहेत, पिकाचे नुकसान झालेले आहेत, त्यानंतर विद्युत पंप. ठीक आहे, शासनाकडून काय आपल्या अपेक्षा? शासनाकडून काय? शासनाकडून योग्य ते रित्या पंचनामे करून तलावाच्या खालच्या नाल्याच्या बाजूच्या जमिनी रखडून गेलेल्या आहेत, पीक नुकसान झालेले आहे, नंतर जलसिंचनाची विहिरी बुजलेले आहेत, नंतर आपले विद्युत पंप वाहून गेलेले आहेत. योग्य ते रित्या पंचनामे करून त्या शेतकऱ्याला योग्य ते मदत करावी अशी माझी नम्र विनंती आहे शासनाला. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.